पनवेल शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि हायमस दिवे बसवण्याची मागणी पनवेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पनवेल शहरातील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रात्री अंधार असतो. या रस्त्यावरून लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, त्यामुळे अंधाराचा त्रास या नागरिकांना होतो. दरम्यान लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे, त्यावेळी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं जनसमुदाय येत असतो, त्यामुळे या ठिकाणी जयंतीपूर्वी हायमस दिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी आरपीआयच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन आरपीआयचे पनवेल शहर अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांना दिले. यावेळी आरपीआयचे कार्याध्यक्ष पनवेल शहर गौतम धोंडसेकर, वाकडी मोर्बे विभाग अध्यक्ष प्रवीण गायकवाड, रिडघर अध्यक्ष सुनील जाधव, सोमनाथ पवार यांच्या सहमान्यावर उपस्थित होते. आरपीआयच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी जयंती सोहळा होणार आहे. त्या जयंती सोहळ्याच्या पूर्वी आम्ही आता आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आयुक्त साहेब नसल्यामुळे आयुक्त साहेब मंत्रालयाच्या कामकाजामुळे मंत्रालयात गेले. उपायुक्त विठ्ठलजी डाके यांना आता आम्ही आरपीआयच्या वतीने निवेदन दिलं आहे की येणारा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव आहे, त्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जो हाईस्मार्ट जो दिवे असतात ते कमी प्रमाणात आहेत, रात्रीच्या वेळेस तिथे अंधार पडत असतो. तर अशी मागणी केली आहे आम्ही की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जो हायस्मार्ट आहे ते खूप प्रमाणात असावे, एलईडीचे बल्ब जे काय असतात ते, आणि प्रत्येक प्रवेशद्वार जो महापालिकेचे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी हायमस दिवे आणि सीसीटीव्ही महापालिकेच्या वतीने लावलेले आहे. त्याचप्रकारे आम्ही असं निवेदन दिले की त्याचप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथे या देखील सुविधा असल्या पाहिजेत, जेणेकरून येणाऱ्या महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्याच्या अगोदर तिथे सीसीटीव्ही आणि हायस्मार्ट दिवे तिथे लावून घ्यावे असे आम्ही महापालिकेला निवेदन आरपीआयच्या वतीने दिलेलं आहे.